गावागावामध्ये जाऊन खोट फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत, ही तात्पुरती आहेत. मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. मोदी तो हटे नाही, हटाने वाले हट गए. अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही, तेव्हा ईव्हीएम वर संशय घेतला नाही. जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर आरक्षण बदलणार, आरक्षण कमी करणार, हे गावागावामध्ये जाऊन खोट फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत, ही तात्पुरती आहेत. आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. मोदी तो हटे नाही, हटाने वाले हट गए. मोदी जी तो प्रधानमंत्री की कुर्सी पे बैठ गए. अभी उनको चिंता है कि क्या हमने क्या कर दिया. और अभी उनको गलती का एहसास हो रहा है. विधानसभा के चुनाव में, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं दिसतं. सर, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून आणि रवींद्र वायकरांच्या विचारांवर बसले आहेत. खोटं जे काही दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहे, त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील. आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे. अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही, तेव्हा ईव्हीएम वर संशय घेतला नाही. फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएम वर संशय घेता, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय. हे खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही. रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे.